प्रो कबड्डी लीगच्या 6व्या मोसमासाठी पुणेरी पलटणची टीम सज्ज झाली आहे. यावर्षी मुंबईच्या गिरीश एर्नाकडे पुण्याच्या संघाचं नेतृत्व आहे. पुणेरी पलटणच्या नवीन जर्सीचं लॉन्चिंग पुण्यामध्ये आज झालं. या निमित्तानं संघाच्या सूत्रधारांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. प्रो कबड्डीच्या या वर्षीच्या सीझनची उत्सुकता शिगेला पोहोचली आणि या क्षणी आपल्यासोबत पुणेरी पलटणचे टीम लीडर्स आहेत. यावर्षी काय विचार करून आपण पुढची रणनीती आखणार? आम्ही काय केलं आहे की आपले रेडिंग युनिट याला स्ट्रेंथन केली आहे आणि डिफेन्सला कॉर्नरवरती पूर्ण सेट केला आहे. आणि आसन सर कोच आहे, त्यांनी अशी रणनीती केली आहे की आपले बेंच पण एवढं स्ट्रॉंग आहे की जर आपले रेडर फायर नाही असणार तर आम्ही सबस्टिट्यूट करून त्यांना पण एक चान्स देऊन आपली टीमला जिंकवणार. गेल्या वर्षीपेक्षा अधिक जोश यावर्षी आपल्याला पाहायला मिळेल. घेऊन टाक म्हणण्यासाठी असिन सर आपल्यासोबत. असिन सर, क्या बताएंगे इस साल की क्या हमारे स्ट्रॉन्ग पॉइंट्स है हमारी टीम के? इस साल के हमारे स्ट्रॉन्ग पॉइंट गिरीश और संदीप हमारे बेस्ट कॉर्नर हैं और हमारे जो टैलेंटेड नए प्लेयर हैं जो हमने लिए हैं वो बहुत अच्छी परफॉर्मेंस के साथ ऊपर आ रहे हैं. और सबसे अच्छी बात यह है जब हमें प्रैक्टिस का समय मिला है और आने वाले 10 दिन और हैं उसमें सबका तालमेल और अनुशासन से जो प्रैक्टिस कर रहे हैं वो हमारी टीम के लिए बेहतरीन प्रदर्शन करेंगे. गिरीश आपल्यासोबत आहे. गिरीश, अस्सल मराठी माणूस, यावर्षी तुझ्यावरती जबाबदारी आहे कॅप्टनशिपची. सुरुवातीला जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मला सांग कशा पद्धतीनं तू विचार करणार आहेस, कारण टीमला तुला जिंकवायचं, किंवा एकट्याचा खेळ असणार नाहीये, तर तू तुझ्याकडे आता टीमचं नेतृत्व आहे. मी यावर्षी खरंच खूप खुश आहे कारण की पुणेरी पलटण ही म्हणजे मराठी टीम आहे, तर मराठी टीम मला खूप अभिमान आहे. त्या टीमचा मी आज यावर्षी कर्णधार आहे. खरोखर घेऊन टाकण्यासाठी या टीमला मनापासून शुभेच्छा. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळे, अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे.